फोर बेसिक्स इज वेरी इंपॉर्टेंट बेसिक काय गोष्टी असतात तुमचं शरीर क्लीन ठेवण्यासाठी ते तुम्ही रेगुलर करता राइट अनवांटेड गोष्टी क्लीन करता शरीरामधल्या मान्य करताय तसं डायरेक्ट सेलिंग मध्ये नेटवर्क मार्केटिंग मध्ये इथून पुढे एमएलएम नाव पण आपण म्हणायचं नाही चालेल ना नेटवर्किंग किंवा डायरेक्ट सेलिंग हे दोन वर्ड प्रोफेशनल यूज करायचे ओके नेटवर्क मार्केटिंग किंवा डायरेक्ट एमएलएम हा वर्ड यूज करायचा एमएलएम हा वर्ड बॅक आहे मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे लेवल प्लान हे वेगळे वेगळे सगळ्याचं नाही सांगितलं का ते येतात त्याच्यामुळे ते वर उच्चारलं तर प्रॉब्लेम होणार तर जर तुषार सर बिझनेस मध्ये आले आणि तुषार सरला मी बिझनेस मध्ये घेतलं जे सकाळपासून मी तुम्हाला समजवलंय गोल सेटिंग स्वप्न इन्कम कॅल्क्युलेशन आणि तुषार सरला जर समजवलं मी की मी तुम्हाला ह्या लेवलला पोहोचवतो तर तुषार सरच्या लिस्ट वरती मी काम केलं तरच टीम बिल्ड होईल का नाही लहान बाळ जन्माला घातल्यानंतर मोठं होतं का मोठं करावं लागतं पण तुषार सरनी प्रोडक्ट घेतले एक दीड तास मी त्या संघ बोलून तर तुषार सर थ्रू मला काय भेटलं पाहिजे काय भेटलं पाहिजे पण नेटवर्क भेटण्यासाठी तुषार सरनी मला वेळ दिला पाहिजे विश्वास दिला पाहिजे कारण दिले नाही पाहिजे निगेटिव्ह झाले फोन उचलले पाहिजे सांगितलेल्या गोष्टी ऐकल्या पाहिजे विश्वास ठेवून सहनशील पेशन्स ठेवले पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुषार सरने दिल्या होती जर मी तुषार सरला मी तुमच्या लाईफ मध्ये काय कॉन्ट्रीब्युशन करणार आहे आणि तुम्ही जे काम करणार आहे त्या कामात आयुष्यातील इन्कम किती होईल त्या इन्कम मधून काय काय पूर्ण होऊ शकतं आणि जर होणार नसल तर मी कमेंट करतो की येणाऱ्या 3 वर्ष तुमच्या लाईफ मध्ये असं होईल पहिल्या 1 वर्ष तुमच्या लाईफ मध्ये एवढे एवढे इन्कम होऊ शकतं पहिल्या 6 महिन्यात तुमचं इन्कम 1 लाख ते 5 लाख टच करू शकतो 1 वर्षात पहिल्या 3 महिन्यात तुमचं इन्कम 50,000 ते 1.5 लाखापर्यंत येऊ शकतो किंवा तुषार सर ह्या महिन्यात तुमचं महिन्याचं इन्कम आपण 1,000 ते 10,000 मध्ये साईड बाय साईड पार्ट टाइम मध्ये काढू असे वेगळे वेगळे वर्ड माणसाला कोण बोलावं लागेल राईट तुषार सर सोबत मी काम का करायचं त्यांच्या लिस्ट मी का काढायची त्यांच्या लोकांना मी कॉल का करायचे मी प्लान का दाखवायचे का कारण की तुषार सर येणाऱ्या 2-3 महिन्यानंतर माझ्यासाठी इंडिपेंडंट काम करतील इनडायरेक्टली पण ते स्वतः त्यांना पायावर उभा केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे नेटवर्क मार्केटिंग मीन्स नॉट जॉईनिंग पीपल नेटवर्क मार्केटिंग मीन्स नेट लोकांना इंडिपेंडंट बनवणं जे आपण करतो त्या कामामध्ये बघा तुम्हाला कुठे पैसे कमवायचे पहिले तुम्ही इंडिपेंडंट बना नंतर तुम्ही लोकांना इंडिपेंडंट बनवा ऑटोमॅटिक पैसे भेटायला चालू होते तर मला तुषार सर सोबत जी लिस्ट बिल्डिंग करायची जे लोकांना मला लिस्ट काढायची तुषार सर सोबत तर ते तुषार सरला काढायला लावून जमल का कुणाला जमल कुणाला करावं लागेल तुषार सरला सांगितलं तर काय होईल पण मी ऑन द स्पॉट मीच 20-25 लोकांची लिस्ट बिल्डिंग करून घेतली त्यांच्याकडून एवढं समजवलं चांगले चांगले लोक लिस्ट मध्ये येतील का नाही येतील आणि तुषार सरला सांगितलं मी स्वप्नाबद्दल पैशाबद्दल ड्रीम बद्दल रिझल्ट बद्दल तर तुषार सर त्या अँगलने मला लिस्ट देतील त्या लिस्टवर मी कॉलिंग करायला चालू केलं आता इन्व्हिटेशनचा व्हिडिओ पण युट्यूबला दिला आहे दिलाय की नाही दिला बसून मीटिंग मध्ये ऐकवलं आणि तुषार सरला मी एकदा 4-5 प्रॅक्टिस करून घेतली सर त्या मॅडमला बोलवायचं कसं बोलवणार सांगा मीच मॅडम आहे करा प्रॅक्टिस तुषार सर राईट इन्व्हिटेशन देतील का रॉंग देतील नवीन पर्सन आहे ना तुषार सर कसं देतील रॉंग मग मी समजवणार आणखीन एक एक्झाम्पल सर सचिनला फोन करा कसं इन्व्हिटेशन देणार कसा वेळ घेणार राईट करतील का रॉंग त्यानंतर आणखीन असे 5 वेळा मी तुषार सरला चुकवणार आणि त्यानंतर मी पुन्हा 5 वेळा मी त्या लोकांना कसं बोलवलं पाहिजे हे मी त्यांना सांगणार समजलं आता हे मी समजवलं राईट वेने तर तुषार सरचं जे इन्व्हिटेशन असेल पहिल्या व्यक्तीला त्यांच्या लिस्ट मधल्या चुकीचं असेल कारण तसं किती पर्सेंट इम्प्रूव्हमेंट असेल 50-60% इम्प्रूव्हमेंट असेल आणि त्यानंतर तुषार सरनी 7-8 लोकांना एक लिंकला इन्व्हाइट केलं किंवा 1-to-1 वेळ घेतला किंवा प्लानची लिंक पाठवली आणि मला कळलं या 5 लोकांनी प्लान बघितला पण 5 लोकांना बोलवलं होतं 10 लाख आले किती 5 तर मी तुषार सरला म्हणणार
जे काम झाले त्याच्यात खुश नाही व्हायचं, जे नाही झालं ते का नाही झालं तिथं जर लक्ष दिलं तर ते डिस्ट्रीब्युटर येणाऱ्या काळात निगेटिव्ह होत नाही. टीममध्ये प्रॉब्लेम येतात ना, तर प्रॉब्लेम इग्नोर करू नका, ते काय येतात त्याच्या मुळाला जाणं गरजेचं. मी त्याच्या मुळाला जातो कारण की पुन्हा पुन्हा मला ते प्रॉब्लेम आले नाही पाहिजे. तर नेटवर्क मार्केटिंगमध्ये तुम्हाला पैसे कमवायचे तर तुम्हाला लोकांची यादी करावं लागेल, तुम्हाला लोकांना अपॉइंटमेंट वन टू वन दाखवायचं, अपॉइंटमेंट घेणं, होम बी ओपी करायचं असेल तर इन्व्हाइट करणं, आणि लिंक दाखवायचं असेल तर 4-5 मिनिटं माइंड वॉश करून लिंक दाखवा. त्याने जर प्रॉपरली व्हिडिओ बघितला ना तर तुमचं बिझनेस जॉईन करणार, फक्त क्लोजिंग करायची. किती लोकांना अग्री आहे, विश्वास आलाय की लिंक दाखवून पण जॉईन होईल माणसं? किती लोकांनी डेमो केले, लिंक दाखवून जॉईन केलं लोकांना? ग्रेट. बाकीच्या लोकांना माहितच नसेल लिंक आहे म्हणून व्हिडिओची प्लॅनची. हा, कारण की चॅनलला सबस्क्राईब नाही, त्याचं बेल पण प्रेस केले तर नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन त्यांना जातं, नाही तर कळतच नाही लोकांना व्हिडिओ आले म्हणून. माहिती आहे तुम्हाला हे लोकांना माहीत नाही टेक्नॉलॉजी, तर आपल्या टीम मध्ये करून घ्यावं. मग फोर बेसिक मध्ये तुम्हाला इन्व्हिटेशन अपॉइंटमेंट मध्ये वेळ घेण्यामध्ये मास्टर बनावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट पार्ट काय, प्रॅक्टिकल सीईओ वन टू वन दाखवणं, वन टू वनची प्रॅक्टिस करणं. वन टू वन दाखवत आहे, दाखवत आहे, प्लॅन दाखवत आहे. मला सांगा नेटवर्क मार्केटिंग मध्ये खरं सक्सेस काय मिळते? शो द प्लॅन, 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 शो द प्लॅन. रोज मिनिमम 3 लोकांना प्लॅन दाखवायचे स्वतः, आणि आपल्या टीम मधल्या लोकांना दाखवायला लावायचे रोज. जर ह्या दिवशी मिस झाले तर पुढच्या दिवशी 6 करायचे, 2 दिवस मिस झाले तर तिसऱ्या दिवशी 9 करायचे. EMI थकल्यावर 23 रुंदांना बँक बोले का व्याज लावून भरायला लावतात. खरं आहे, भरायला लावतात. नेटवर्क मार्केटिंग मध्ये केलं तर केलं, नाही नाही केलं कोणी आपल्याला काय बोलणार आहे. इथं तुम्ही कोणी तुम्हाला कोणी पनिशमेंट देणार नाही, तुम्ही सेल्फ पनिशमेंट घेतली पाहिजे. सेल्फ पनिशमेंट आणि कोण घेऊ शकतो? ज्याच्याकडे सुख नाही. नेटवर्क मार्केटिंगचा सिद्धांत सांगतो, जर तुम्हाला खरंच करोड रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला ह्या 4 गोष्टींमध्ये मास्टर बनावं लागेल, ते काम करावं लागेल, आणि लोकांना त्या कामात मास्टर बनावं लागेल, तरच पैसे भेटतील. नाही तर प्रोडक्ट अमृत आणून द्या, चला भिकारी ते भिकारी राहणार. मी काय बोललो, हे प्रोडक्ट घेऊन काही लोक लाखो करोड रुपये कमवणार, आणि हेच प्रोडक्ट घेऊन काही लोक भिकारी राहणार. अग्री आहे तुम्ही ह्या गोष्टीला? है या नेटवर्क मार्केटिंग में ऐसे बहुत लोगों को देखा है जिनके पास बहुत बड़ी लिस्ट थी फिर भी वो फेल है, और ऐसे भी लोगों को देखा है उनके पास लिस्ट ही नहीं थी फिर भी साला वो मर्सिडीज मेंटेन कर रहा है. नेटवर्क मार्केटिंग में कामयाब होने के लिए बहुत लोग नहीं चाहिए. किती जणाला ऍग्री आहे? माझ्या माणसाला मी समजवलं तर एवढा रिझल्ट येत नाही, थोडाफार येतो. पण मॅडमच्या, ह्या मॅडम आहेत माझ्या डिस्ट्रीब्युटरची, ही लिस्ट आहे, यांच्याबद्दल मला माहित नाही आणि माझ्याबद्दल यांना माहित नाही. किती खतरनाक क्लोजिंग होईल, भांडणावर येऊ शकतो आपण. गेस वाया गेला तर यांचं जाईल. डोक्यात गेलं का नाही गेलं? आणि यांची लिस्ट कमी आहे का? यांच्या डोक्यात आजवरच टाकून ठेवलेलं लॉ ऍव्हरेज, समज मॅ. आणि मला प्लॅन घेता येतात, लोकांना पैशाची गरज आहे, प्रोडक्टची गरज आहे, आणि मॅडम काम करायला तयार आहेत, काम होणार का नाही होणार? नेटवर्क मार्केटिंगमध्ये एवढे भारी प्रोडक्ट, एवढे पैशाचे अडचणी आहेत लोकांना, एवढे त्रासामध्ये एवढे जॉब गेलेत तरी पण आपल्याला इन्कम नाही भेटत, त्याचं कारण काय? वी आर जस्ट वेस्टिंग टाईम, फक्त टाईमपास केला जातो. याच्यातले ना 20% लोक आहे ना रेकॉर्ड ब्रेकिंग पैसा कमवणार, 20%. 80% ना 50% लोक ॲव्हरेज कमवतील, आणि त्याच्यातले खालचे लोक आहे ना जॉबपेक्षा पण त्यांची अवस्था बरबाद होणार, ह्या कंपनी हे प्रोडक्ट असलं तरी पण. सत्य माहिती करून घ्या, सत्य सांगतो. ह्याच हॉलमधले 20-40% लोक स्वतःची लाईफ बरबाद करून घेणार. कोण आहेत ते शोधा, धुंडवून कोणशे कोप्रेमी बाईट आहे, कोणशे केअर मे उसका, कोण कोण आहे असं, कोण कोण आहे असं? गरीबी तोडायचे, घरी एक घर में पैदा होना कोई गुना नहीं है, लेकिन गरीबी में जीना और मरना सबसे बड़ा गुना है. और ये साला 5 साल से काम कर रहा है फिर भी वो गरीब का गरीबी है,
चायची शपथ तुमची पोटची शपथ लग्न नसं झालं तर ते येणाऱ्या बायकोची शपथ झाला असेल तर तिची शपथ ल्या मागच्या महिन्यात किती प्लॅन दाखवले तुम्ही स्वतः ल्या एक मिनिट देतो ल्या लवकर कायच पेरू चालत नसं काय म्हणले असेल सर थोडी बघायला येणार आहे ऍक्टिंग करू तुम्ही जेवढ्या नद्या फिरला असताना आम्ही तिथून पाणी पिलोय तुम्हाला फक्त नद्याचे नाव माहीत असते समजलं तर मला असं वाटतं सगळ्यात मोठी मिस्टेक करतात लीडर लोकांनो सगळ्यात मोठी मिस्टेक टीम मध्ये होऊ राहिली याचं कारण प्लान प्रेझेंटेशन होत नाही दुकानदाराला रोज नवीन कस्टमरची गरज आहे जुन्या कस्टमरची पण गरज आहे जे कस्टमर सोडून गेले त्यांना पण ते बड्डे एस एम एस पाठवून पाठवून आय लव यू आय लव यू आय लव यू एवढं डिस्काउंट तेवढं डिस्काउंट म्हणतात अग्री तीन गोष्टी बोललो मी जे सोडून गेले त्यांना पण पाठवायचं प्लॅनिंग असतं जे आहेत त्यांना पण पुन्हा आणायचं प्लॅनिंग असतं आणि सगळ्यात जास्त 70-80% फोकस नवीन मार्केट कॅप्चर करणाराचा फोकस असतो ट्रॅडिशनल बिझनेसचा असतो का नसतो व्हॉट वी आर डूइंग मार्केटमध्ये बघा दुसऱ्या कंपनीचं तेल लावून राहिलेत का नाही लोक आयुर्वेदिक प्रोडक्ट खातात रिझल्ट आहे का त्यांना शेतीचे प्रोडक्ट वापरत आहेत गाय आहेत आपले बाकीचे बिस्किट खात आहेत लोक डिशवॉश वापरत आहेत ना मार्केटमध्ये त्यांना पैशाची गरज आहे त्यांचे खर्च होतात इन्कम येते आउटपुट येते काही कोण दाखवणार प्लॅन कोण दाखवणार कोणाला तरी रिझल्ट आला कोणीतरी सांगितलं 4 प्रोडक्ट गेले 1% व्हॅल्यू जरा द्यायला मी किती पर्सेंट व्हॅल्यू तुम्ही 100 नाही 1000 खोके विका नो व्हॅल्यू याला मी थर्ड स्टेजचा लिडर समजणार सगळ्यात मोठा लिडर मी त्याला समजवतो नेटवर्क बिल्ड करत रिलायन्सने काय केलं जिओनी नेटवर्क बिल्ड केलं आयडियाने काय केलं नेटवर्क बिल्ड केलं मर्सिडीजने काय केलं नेटवर्क बिल्ड केलं ब्लॅकबेरीने काय केलं नेटवर्क बिल्ड केलं गॅसवाल्याने काय केलं नेटवर्क बिल्ड केलं डिश टीव्हीने काय केलं दे वॉन्ट टू रिपीटेड ऑर्डर नवीन नवीन कस्टमर तीन फेज जे प्रॉब्लेममुळं अनसॅटिस्फाईड कस्टमर सोडून जात आहेत त्यांना रिटर्न प्रोसेस करतायत जे प्रिव्हियस लोक आहेत त्यांना रिटर्न ऑर्डर टाकायला लावतायत आणि सगळ्यात मोठं मार्केट नवीन नवीन ऑर्डर घेण्यावर कॅप्चर करतात तुम्हाला मोठं व्हायचे तीन फेज अनसॅटिस्फाईड जे लोक तुमच्यावर नाराज आहेत त्यांसंग माफी मागून माफ करून त्यांना स्वप्न दाखवून राईट ट्रॅकला काउन्सिलिंग करून त्यांना रिटर्न आणा जे लोक आपले प्रोडक्ट यूज करतात त्यांना वारंवार सिलिंगला लावा आणि फर्स्ट नंबरचं ऑप्शन रोज 3 लोकला प्लॅन दाखवायचे म्हणजे दाखवायचे उन्हाळा असो पावसाळा असो कोरोना झाला तरी कोरोनाचं बुलेटप्रूफ जॅकेट टाकून झूमवर जाऊ प्लॅन दाखवू कोरोना झालेल्या माणसाला इन्व्हिटेशन द्यायला का त्याला फोन करून कोरोना जाईल कसा आल्या कधीच खराब झाली अरे भामट्या मोबाईल आहे तू याकडे कठाड्या आहे ना तुझ्याकडे या पिरियड मध्येच काय काशी करतो तू बाईक लावून तू गरम पाणी करू हो ते मला गोळ्या दे त्यावेळे तू लोकांना फोन करून पिवी काढ तुला कोरोना पळून जाईल कोरोना मला तिथे इज्जत नाही भेटत आपल्याला सुद्धा चला इथून निघून म्हणाल का नाही म्हणत मेचोर फार टॉक करतोय याचं कारण बायनरी स्टाईल जनरेशन करायचे ना इंडियामध्ये जेवढे पण रेकॉर्ड जनरेशनमध्ये बनलेत तेवढे ब्रेक करायचे आपल्याला करायचे मला बघायचे तुम्हाला येणाऱ्या 2-4 वर्षात सगळ्यांच्या मर्सिडीज पार्किंग दिसलं पाहिजे सगळ्यांच्या लाईन शेअर 500 करायचे का नाही करायचे लेकिन अवकात बनाने होगी फिर मर्सिडीज की मर्सिडीज जिनकी अवकात नाही उनको नाही आती वो ड्रायव्हर भी नहीं रखती हा और जितनी अवकात है ना उतना ही आदमी पैसे कमाते कोणी जर म्हणलं ना ड्रायव्हर लो नॉलेज आहे इन्कम किती आहे सांग तुझं फिर पता चलेगा तेरे अवकात कितनी आहे तेरे पास नॉलेज कितना आहे समज में आया पर्सनलिटी है ना आपकी वो पर्सनलिटी के ऊपर आपका इनकम आ ही नहीं सकता आपकी पर्सनलिटी बहुत मैटर करती मग कोणी किती पण टावटाव करा कोणी किती पण भारी कपडे घाला कोणी किती पण भारी मेकअप करा कोणी कोणत्या पण गाण्या घ्या मॅटर नाही करंट स्टेटस तुझा परफॉर्मन्स काय आहे आणि जनरेशन प्लॅन में
आपकी रैंक कौन सी ये मैटर नहीं करता, आपका चेक कितना ये मैटर करता है। समझ में आ रहा है? करंट मंथ में आपका इनकम कितना है ये मैटर करता है। बाइबल प्लान में था मैं आशा झालो नहीं, ह्या महिन्यात तू काय कशी केली याला आम्ही रिस्पेक्ट द्यायला। कितने लोगों को एग्री है सर, ऐसे ही करेंगे, इनकम जिनका हारे वही साला चैंपियन। एग्री है तुम्ही याला? ज्याची इनकम नसेल त्याची इज्जत नसणार आपल्याकडे, करायचं का सर? कितना वाटत करायला पाहिजे? मेहनत करणार लोकांना रिस्पेक्ट भेटली पाहिजे की नाही भेटली पाहिजे? काय करायचं मग? प्रॅक्टिकल प्लान वन टू वन देऊन दाखवायची गरज आहे तुम्हाला? एवढे युट्यूबला प्लान दाखवले तर आणखी पण दाखवायची इच्छा आहे? कोणाला कोणाला वाटतं वन टू वन प्लान दाखवाय शिकाव? मला नाही वाटत, ते हाऊचच पार्ट आहे आणि तो प्रॅक्टिस मॅक मेन परफेक्टमध्ये जेऊ शकतो। चार पाच प्लॅन आहेत वेगळे वेगळे टेक्निकचे, कसे प्लॅन दाखवायचे, झूम मिटिंगचे पण व्हिडिओ आहेत, प्लॅनचे व्हिडिओ पण बनवलेत। आणि तुम्ही जर घुसलात प्लॅन दाखवायचा तर ॲटोमॅटिक तुम्ही वेगळे वेगळे प्लॅन लोकांना देऊ शकतात। करताल का चालू प्लॅन? बरं, प्लॅन दाखवायला चालू केले तर सगळ्यात महत्त्वाचं काय होईल माहिती का तुम्हाला? रिजेक्शन यायला चालू होणार। काय चालू होणार? रिजेक्शन। लोक नो म्हणतील आणि मेरे जिंदगी में सबसे अच्छा मेरा सपना आहे कि लोगों को मैं मर्सिडीज में लाकर पिछले सीट में बिठाऊ, एक घंटा उसके साथ कुश्ती खेलू और वो बोलना चाहिए मुझे इंटरेस्ट नहीं है, ये मेरा सपना है। अरे ऐसे कुत्ते लोगों को मुझे मिलना है, मिलते रहना है और मेरे बच्चों को भी बोलूंगा, बच्चा ये आईडी तुझे है, मैं तेरा बाप हूं, लेकिन तेरा सपना रख कि लोग तुझे नाम मिलने वाले मिलने ही चाहिए, तभी तुझे करंट मंथ में इनकम आएगा। अगर लोग आपको ना नहीं मिल रहे ना बोलने वाले तो आप नहीं काम कर रहे हो। जितने ज्यादा नो लेंगे ना, नो 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 नो, बाद में वो सब यस में बदल जाएंगे। एक बार आदमी कुछ अचीव करता है ना, तो अचीव करने के बाद है ना वापिस अचीव करने के लिए वो बाउंस बैक नहीं कर पाता। लेकिन मुझे लगता है अगर आपको सच कुछ बड़ा पैसा कमाना है तो आपको प्रेजेंटेशन देना ही चाहिए। होगा? होगा। बर, चार पाच जणांना रिझल्ट आले, रिझल्ट आल्यानंतर तुम्ही त्यांना प्रेझेंटेशन देऊ शकत नाही का? देऊ शकत का नाही देऊ शकत? मला सांगा, आपल्या कंपनीचे प्रोडक्ट लोकांची चॉईस नाही घेतले पाहिजे की आपली पण चॉईस मॅटर करते काही ना काही? कोणाची चॉईस नाही बेटर प्रोडक्ट देतील लोकांना? काही लोक दुकान मानून बसले की आमच्याकडे लई की, नाही 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 बिलकुल नाही। तुमचं टीमचं डुप्लिकेशन प्रॉपरली तुम्ही केलं पाहिजे। तर मला असं वाटतं आजपासून आपण चालू करू रोज तीन तीन प्लान मारायचे, लिंक मिनिमम तीन ते पाच। मग तुम्ही लिंक देऊन करा, वन टू वन करा, होम मिटिंग करा। मग प्रत्येकाने जर ठरवलं इथं समजा 400-500 लोक ऍव्हरेज पकडू आपण, 500 × 3 प्लान, तर किती प्लॅन होतील? 1500। दोन जॉईनिंग काढू शकतो आपण। आता मला लाला सर बोलले, किती लोकांना प्लॅन घेतले लाला सर तुम्ही? कोणाचे कोण कोण लीडर होते ते? दोन लोकां थ्रू 19 लोकांना प्लॅन दिले आणि किती लोक जॉईन झाले? 14 लोक 19 मधले जॉईन झाले। किती लोक? मी काय म्हणतोय, एका दिवशी 10-20 प्लॅन नका करू, रोज तीन प्लॅनचं बेसिक ठेवा। जसं एखादा माणूस 16 तास पण ड्युटी करू शकतो, पण कंपनीची पॉलिसी काय? किती तासे नेटवर्क मार्केटिंग 8 तास करणं म्हणजे जॉब सारखं, नेटवर्क मार्केटिंग 16 तास करणं म्हणजे स्वप्नासारखं, लीडरसारखं। मला सांगा, जनरेशन प्लॅन जो आहे तो प्लॅन किती एजमध्ये संपू शकतो, किती एजमध्ये जाऊ शकतो? मी जर समजवलं सरांना, मला थोडे कंपनी एखाद्या व्यक्तीला मला वन एन वन ओव्हरव्यू बोलायचे, ओव्हरव्यू बोलायचे मला, तरी पण लोक तयार होऊ शकतात प्लॅन ऐकायला। समज नाही, ओव्हरव्यू जरी सांगितलं तरी मी सांगितलं मॅडम फॉर एक्झाम्पल घ्या, मॅडम यांच्या ओळखी जातात, मॅडम जॉबमध्ये किती पेमेंट भेटते? होऊ शकतं मॅडम 10-15 हजार प्रति। मॅडम मग स्वप्न काय जीवनामध्ये? मॅडम तर लवकर ओपन नाही होणार, पण मी म्हणतो मॅडम येणाऱ्या 5-7 वर्षात तुम्ही किती अमाऊंट कमवू शकता?
अशी वेगवेगळे प्रश्न विचारून मला मॅडमला ओपन करावं लागेल, नीट क्रिएट करावं लागेल. मॅडमला म्हणत माईंडला किती खर्च करतात. मॅडम म्हणते 2000 रुपये किराणा बिराणा लागणाऱ्या गोष्टी. मग मला वाटतं जे 3000 खर्च करतात ते 1-2 वर्षापासून करतात की जन्मापासून आयोग करत आले. इथून पुढे करणार का नाही करणार, करणार ओके. मग मॅडमला म्हणून आतापर्यंत जर विचार केला मागच्या 10 वर्षात 2000 रुपयाने जर कॅल्क्युलेशन केलं तर किती रुपये खर्च झाला असेल मॅडमचा. वर्षाला 24,000, 10 वर्षात 2.5 लाख, 20 वर्षात 5 लाख. कॅल्क्युलेशन पटपट झाले पाहिजे. कमीत कमी 10-15 लाख खर्च केले मॅडम. इथून पुढे खर्च करणार म्हणजे खर्च होतोय ते तुमचा खर्च होतोय की इन्व्हेस्टमेंट होतोय मॅडम. मॅडम काय म्हणतील, खर्च होतोय. मॅडम माझ्याकडे असे एक प्रोजेक्ट आहे, हा तुमचा खर्च नाही होणार, ही तुमची इन्व्हेस्टमेंट होणार. आणि तुम्हाला महिन्याला 5,000, 10,000, 50,000, वर्षाला तुमचा पगार डबल टेबल होऊ शकतो असं प्रोजेक्ट ऐकायला आवडल का? काय म्हणतील मॅडम, काय म्हणतील मॅडम? द्या लिंक मॅडम, लिंक मनापासून पहा. आवडू नाही आवडू एंडपर्यंत पहा. क्वेश्चन आले तर आपण उत्तर देईल, पण ही लिंक पहा, त्याच्यानंतर आपण बोलू. आणि मॅडमची जर तुम्ही क्लोजिंग केली तर रिझल्ट येईल का नाही येईल? तुम्ही रोज 4-4, 5-5 मिनिटं असे वेगळ्या वेगळ्या लँग्वेजने बोलू शकतात का नाही बोलू शकत? मी सांगितलं राज सर किती पगार आहे, किती पगार आहे सर तुम्हाला? 40,000 सर. 40,000 वर्षाचे किती? ऑलमोस्ट 4 लाख. म्हणजे आउट गोईंग किती होते सर महिन्याला? 40 म्हटलं 30 EMI वगैरे 10-11 शिल्लक राहतात. बरं, असे 10 वर्ष जरी काम केलं तरी मला वाटतं नियर अबाउट 10-15 लाख रुपये शिल्लक राहू शकतात. वर्षाला 1-1.5 लाख रुपये विचार केला तर बरोबर ना. तर एक्झॅक्टली सर तुमचं जे ड्रीम्स आहे, तुम्ही जे मला समजवले कॅल्क्युलेशन, गाडी घर, मला वाटतं कमीत कमी 2-3 करोड रुपयाचं असं बरोबर आहे. पण ते मिळवण्यासाठी तुम्हाला किती दिवसानंतर ते अचीव होऊ शकतं? 5-10 वर्ष, किती वर्ष लागतील तुम्हाला त्या अमाऊंटला टच करायला? 10-15 वर्ष. बरं, त्या अमाऊंटला टच करणारा माझ्याकडे प्रोजेक्ट आहे, कमीत कमी 3 वर्षात टच करू शकतात. कारण 0 इन्व्हेस्टमेंटचा प्लान मी मार्केटमध्ये, प्रत्येक घरात पैशाची गरज आहे. आणि मला असं वाटतं तुम्ही जर तो प्रोजेक्ट समजून घेतला ऐकला तर माझी खात्री आहे की येणाऱ्या 1 वर्षानंतर, म्हणजे 1 वर्षानंतर आतापर्यंत तुम्ही 15 वर्ष शिक्षण, 5 वर्षाचा अनुभव, 20 वर्षानंतर 40,000 ना, माझी खात्री आहे 1 वर्ष पार्ट टाइम करा, 13व्या महिन्यात तुमचं इन्कम कमीत कमी 1-10,000 ते 10,000 असू शकतं महिना. माणूस वेळ देईन आपल्याला प्लॅनला. सगळ्यात महत्वाचं जे इन्व्हिटेशन आहे, इन्व्हिटेशन प्रॉस्पेक्टिंग आहे ना, माइंड सेटिंग, क्युरियोसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रेझेंटेशन, प्रोडक्ट, रिझल्ट नंतर. पण का एखाद्या माणसावर 4 लाख कर्ज आहे, 4 लाख कर्ज फेडायचे सर, फेडायचे. तर मग मला सांगा 4 लाख कर्ज फेडायचं तर मार्केटमध्ये जेवढ्या लोकांचे खर्च होतात 2-2, 4-4, 5-5 हजार रुपये, त्या लोकांची जर आपण इन्व्हेस्टमेंट बनवली तर तुम्ही कर्जमुक्त होऊ शकतात, ते पण कर्जमुक्त होऊ शकतात. तुम्हाला असे सतत डायलॉग पाठ करावं लागते, माणसाघरीच नीड क्रिएट करावं लागतं. आणि प्रेझेंटेशन 1, 2, 3, 5, 50, 100, 150, 200 रात्री झोपात सुद्धा प्लॅन देऊ शकले पाहिजे. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. आपको रिजेक्शन आएगा, आपको नो मिलेंगे, आपको लोग बहाने देंगे, आपको लोग रिजेक्ट करेंगे, तो समझ लो आप सही ट्रैक पे हो. रोज लोग नो बोलने चाहिए. ऐकत आहे किती लोकांना ऍग्री, खरंच प्लॅन दाखवत नाहीत सर. कधी मधी आठवड्यातून 2-3 लोकांना प्लॅन होता, ते पण डाऊन लाईनने कोणी कॉल केले तर. किती लोकांना ऍग्री, काही लोक हात नाही वर करणार ना, तो पुढे काय पंगा घेत आणि आय डी दाखवली नाही तर मग कळलं एवढी पी मी. मग लगेच लक्ष देऊन देईन आय डीचा कुठं रास होऊ राहिला. करताल प्लॅन करायचे हे पीसीमध्ये कार्यक्रम आहे. आता प्रेझेंटेशन दाखवल्यानंतर काय येणार? प्रॅक्टिकल फॉलो, ऑब्जेक्शन हँडलिंग, क्लोजिंग इनकॅशमेंट टेक्निक फॉलो करावं लागेल. काही लोक ऑन द स्पॉट सुरू करतील, काही लोक म्हणतील पैसे नाही आहेत, काही लोक म्हणतील नंतर करतो, काही लोक म्हणतील महाग आहे, काही म्हणतील गॅरंटी काय आहे, काही म्हणतील होईल का. मला नाही वाटत जनरेशन प्लॅनच्या प्रेझेंटेशनमध्ये जास्त प्रॉब्लेम येतील म्हणून ऐकायला. प्रोडक्टच घेऊन बसायचं क्लोजिंगला. मोठे मोठे इन्कम तुमच्याकडे असतील. बायनरी प्लॅनचे क्लोजिंगचे व्हिडिओ पण आहेत माहिती आहे तुम्हाला. युट्यूब चॅनलला 1.5-2 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण क्लोजिंगचा, 50-60 तासाचे उत्तर आहेत, 50+ क्वेश्चन आन्सर. डोळ्यात डोळे घालायचे, उत्साह पाहिजे, जोश पाहिजे,
आणि त्याच्या सोबत त्याच्या भविष्याविषयी त्याचे प्रॉब्लेम सॉल्व करण्याविषयी जर तुम्ही त्याला बोलले त्याला स्वप्न दाखवलं त्याला विश्वास दिला सर माझी खात्री आहे एका वर्षात कमीत कमी तुमचं इनकम 1 लाख ते 10 लाख टच करू आणि सर फक्त 8 ते 10000 रुपये तुम्हाला सुरुवात करायची 5-10000 रुपये तुम्हाला सुरुवात करायची 15-15-20-20000 रुपये काढले का नाही तुम्ही पैसे दाखवून आता तुम्हाला खर्च दाखवायला पण चान्स आहे का नाही लोकांचा खर्च इन्व्हेस्टमेंट मध्ये दाखवतोय रिटर्न दाखवतोय पहिले बायनरी प्लान मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट सपोर्ट करत नव्हतं फक्त पैसे दाखवावे लागायचे चेक दाखवावे लागायचे क्राउड व्हिडिओ इनकम दाखवावे लागायचे बट यहां पे आपको प्रॉडक्ट रिझल्ट सपोर्ट कर रहा है कि नहीं कर रहा है आणि त्या लेव्हलने जर तुम्ही उतरले रोज तुम्हाला आत मध्ये ना एक भयानक लेव्हलची ऊर्जा क्रिएट होणार इंजिन आग लावणार तुमच्याकडे पण जर तुम्ही कधी मध्ये कोणीतरी फोन केला लई रिझल्ट भले आला एक बॉटल द्यायला गेले एक साबण द्यायला गेले एक असं केलं बिलकुल नाही नेगेटिव्हिटी होणार ते करू आपण 20-25% ते काम करू पण 75% काय करायचं आपल्याला प्रेझेंटेशन दाखवून लोकांना डिस्ट्रीब्युटर बनवा डिस्ट्रीब्युटर 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 तर आपले मोठे वर्किंग आवर मल्टीप्लाय होतील होतील का नाही होतील आणि तुम्ही जे करणार जे काम सोपे आहे ज्या कामामुळे लोक पटपट जॉईन होतात त्या कामात पैसा नसतो जे काम अवघड आहे जे काम प्रॉपरली प्रेझेंटेशन देऊन जर लोकांना आता नाही शिकले आणि तो आत आला तर त्याच्या थ्रू 10-20 लोक त्याच्यासारखेच येत आत येतील का नाही येतील बायनरीमध्ये कस्टमर बनवले आपण ऑफर दिली डिस्काउंट दिलं रिझल्ट दाखवला काय दाखवलं फक्त जोड्या 2 ID 5 ID आणि BV आणि पैसे बरोबर ना तो धंदा लावा बरं जोरात कार्यक्रम करायला सगळे प्रॉब्लेम सॉल्व आणि मला माहिती आहे तो वाघ आहे बसले ना अर्धा पाऊण तास त्याच्या डोक्यात घुसले ना तुमचे विचार त्याला शावर खाली उभारून आंघोळ करायची पिळून काढायचं आणि मग वाळू करायचं बघ किती भारी दिसतो हा होईल प्रॅक्टिस पण हे वरवर टच करून नाही होणार हात घुसावं लागत किती गोलशेप खतरनाक रोज 8-9 वाजेपर्यंत झोपायचो तो आणि खेळायला लागल्यापासून तो 4:45 अलार्म लागतोय वाय सांगा मला याचं उत्तर गोल आनंद मला मला असं अपेक्षित उत्तर पाहिजे ज्या उत्तरापासून मी तुम्हाला झूम करू शकतो त्याला क्लिअर आहे खेळायला जायचंय त्याचं लक्ष त्याला होतं खेळापासून तो सॅटिस्फाईड होतो येस येस बोला बोला येस तुम्ही खेळले ना कधी तुम्ही कोण कोण खेळलं नाही एक स्टेज अशी खेळामध्ये येते की साला तो माणूस झिरो लेवलला असतो विदाउट थॉटलेस असतो आणि ते फील माइंड मध्ये स्टोअर होत असत हे गोल प्रेम बिम नाही एक्सपिरियन्स केला जातो त्याच्या आतमध्ये झोकल्यानंतर एक मोमेंट अशी येते की माणूस थॉटलेस होतो मेडिटेशन करतात माणसं मेडिटेशन मध्ये माणसे थॉट्स नसतात जरी हळूहळू असेल तर कचरा साफ होतो जसं घाण पाणी जर बाजूला केलं तर क्लिअर पाणी राहतं खाली तसं नेटवर्क मार्केटिंग जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला सुरुवातीला वर घाणच भेटणार आहे चहा क्रम करून बाजूला ठेवला आणि थंड झाला तर त्याच्यावर काय येते त्याच्यावर काय ती मग तुम्ही फेकून देतात का काय करतात साई बाजूला करतात नेटवर्क मार्केटिंग मध्ये पण वरवर आहे ना अशी साई निगेटिव्ह रिजेक्शन हळस त्रास हिला बाजूला करा आणि प्या मस्त बाकीच्या रिअल नेटवर्किंगची मले खायची का तुम्हाला 10 लाख 15 लाख 20 लाख पेमेंट घ्यायची का तुम्हाला घ्यायचे तयार आहे याला हे फिलिंग जाणवायचे अनुभवायचे मग एकच पर्याय हे काम कसे करायचे बाकी काहीच नाही आणि तुम्ही म्हणले कधी पर्यंत मरे पर्यंत कधी पर्यंत नाही एक नेटवर्क बिल्ड होत फक्त 6 महिने करा किती महिने 180 दिवस पण 180 दिवस असं करायचं की 1800 दिवसाचं काम झालं पाहिजे किती दिवसाचं म्हणजे 5 वर्षाचं काम 6 महिन्यात करायचं आहे का तयारी 2025 ला 1000 कोटीचा टर्नओव्हर होणार तर होणार मग माझा किती 100 PV 3 साबणे वापरले असताना किती भारी वाटतात बरं बुद्धी लय भयानकी किती जणांना एक्सपिरियन्स आहे मला नाही तर एखादं काम केलं
तर त्यानंतर त्याला ते जुनं होऊन जातं त्याला काही नवीन करूस वाटत पण नेटवर्क मार्केटिंग असं नाहीये नेटवर्क मार्केटिंग मध्ये सोपं काम वारंवार करायचं आणि तुम्ही सक्सेस होणार पण माइंड काय म्हणतो मला रोज नवीन काहीतरी खुराक पाहिजे म्हणून ते फेसबुक यूट्यूबला लटकते माइंडची रिक्वायरमेंट काय आहे ऑलवेज न्यू पण सक्सेसची रिक्वायरमेंट काय आहे रिपीटेड एजी वर्क व्हेरी एजी पाण्याचा थेंब एका दगडावर जरी पडला तर वर पडतो ओके एक छोटीशी गोष्ट डुप्लिकेट करायला एवढी खिडाखंडी करावं लागते तर हे ओके चलो मग तुम्हाला नेटवर्क मार्केटिंग मध्ये लोकांना जॉईन करायचंय ना यस त्याला म्हणू नका जॉईन कर सर अशी चावी फिरते म्हणलं पाहिजे मला करायची यस ये तू टेक्निक आहे नेटवर्किंग ही पण बऱ्याच वेळा आपण वेगळंच काही देते मला सांगा चावी फिरवलं गाडी पळती गेली कोणी कोणी चावी देऊन गाडी पळली कोणी कोणी पळली सगळ्यांनी पळवली पळती का पळती किती जणांना अनुभव आलाय एक दिवस आपल्या हातात ताकदच नव्हती चावीच फिरत नव्हती दादा कोण चावी करून घ्यावं लागायची काय समजलं किती जणांनी अनुभव घेतलाय हा पण ताकद होती का म्हणजे गाडी पण होती चावी पण होती पण माईंड पण होती पण ताकद मग नेटवर्क मार्केटिंग का करतोय कारण की आपल्याकडे लिमिटेड टाइम आहे लिमिटेड नॉलेज आहे लिमिटेड पिरियड आहे म्हणून आपल्याला मोठे पैसे भेटत नाही पण नेटवर्क मार्केटिंग मध्ये कशासाठी आलो की आपल्यासाठी 100, 200, 500, 1000 लोकांनी काम केलं पाहिजे पण मग त्यांनी करण्यासाठी मी इंडिपेंडंट म्हणून त्यांना इंडिपेंडंट बनवलं तरी शक्य आहे काही लोकांना बघतो मी काही लोकांना बघतो रॉबर्ट किओ साकी काही नाही इथं बरं ठीक आहे असं समजून घ्या रॉबर्ट किओ साकी इथं एम्प्लॉई काही लोक म्हणतात सर हे असे चार लोक आहेत एम्प्लॉई सेल्फ एम्प्लॉई इथं बिझनेसमॅन इथं इन्व्हेस्टर आणि इथं 95% लोक आहेत इथं 5% लोक आहेत यांच्याकडे 95% पैसा आहे आणि याच्याकडे 5% पैसा आहे आणि याच्यात पैसा नाही आहे हे सांगायला कधीपासून लागला माहिती 1996 पासून हा 2000 मध्ये पण तू सांगतो 2001 पासून मी काम करतोय सर 20 वर्षाचं केस बंद झाले आलाय टू व्हीलरवर 2010 पण सांगतो होता सर इथं पैसा नाहीये इथं वर्किंग आवर मल्टिप्लाय होत नाही याचे प्रॉब्लेम टाइम लिमिटेड वर्किंग आवर लिमिटेड 2005 पण तिने हेच सांगितलं 2015 पण तिने हेच सांगितलं आणि 2020 मध्ये पण पकड्या हेच सांगतोय काय म्हणतो माहिती वर्किंग आवर मल्टिप्लाय झाले पाहिजेत आणि हे भामट घराच्या बाहेर जर नाही गेलं ना एक रुपयाच चेक येत नाही आला बुटाने आणायला पाहिजे बुटाने आणि कुठं इकडं तिकडं नाही आणायचं इथं आणि त्याला पण शेण लावून आणायचा इमॅजिन तर करा थोडस बेटर ना असे बेटर नाही बेटर चेक करो आप कितने साल से मार्केटिंग कर रहे हो और आपके टीम में कितने लोग काम कर रहे हो अगर आप महीना भर काम नहीं करते हो तो आपका चेक कितना आएगा कितने लोगों को लगता है कि अशोक सर ने नेक्स्ट 6 महीने भी काम नहीं किया तो सर का चेक कम नहीं होगा कितने लोगों को लगता है ये रियल नेटवर्किंग है बिकॉज मैं इंडिपेंडेंट बना और मैं लोगों को इंडिपेंडेंट बना रहा हूँ क्रिएट कर रहा हूँ तुमची काही तुमची अवस्था बघा ना याच्यात ऍग्री आहे तुम्हाला बघा मी न्यू आणि जुन्या दोन्ही पण लीडरला फटके टाकतो इथं फटके घेणाऱ्याला फटके बसतील ज्याला कपडे धुवून निघायचे ना त्यांनी फटके खा स्वतःवर घ्या नाही तर डाऊनलाईन बघ बघ सर काय म्हणतात बघ नाही तर मी काय सांगितलो ना एक तर अप्लाय कर बघायचं नाही तर डाऊनलाईन कर बघायचं हाय कस्टमर पोस्टमनला आहे ना पोस्टमन सारखाच पगार भेटतो खाके कपडे मग हे पोट घालून येतो असं माहिती तुम्हाला पोस्टमन ऐसे पोस्टमन प्रॉब्लेम होईल कॉम्प्लिकेशन होतील कुठं होतो मी रॉबर्ट किओसाकी मग नेटवर्क मार्केटिंग मध्ये सगळ्यात मोठा पैसा कशा ते आपल्यासाठी लोकांनी काम केलं तर नेटवर्क मार्केटिंग मध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉब पेक्षा मायनस इन्कम नेटवर्क मार्केटिंगमध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉबपेक्षा पण मायनस नेटवर्क मार्केटिंगमध्ये एकट्याने काम करणं म्हणजे जॉबपेक्षा
बर जॉब मधले पैसे हे भेद अशी येते की जॉब चांगला वाटतो का का फिक्स पेमेंट येतो पण शिल्लक राहत नाही शिल्लक राहत नेटवर्क मार्केटिंग मध्ये 3 वर्षानंतर सुलायला जॉबची जागा मिळते मग 1000 दिवस येणे घंटा वाजले का आरती राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी काय केले यांनी 1 वर्ष 1 वर्षात तो दोन लोक पण इंडिपेंडेंट नाही बनू शकला म्हणून मला सांगायचं रियल पैसा तुम्ही इंडिपेंडेंट बना लोकला इंडिपेंडेंट बनवा आणि तुम्हाला इंडिपेंडेंट बनायचं असेल तर तुम्हाला रोज रिजेक्शन द्यावं लागेल आणि रिजेक्शन येऊन 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 येणार दिवस किती किती दिवस गोटे खेळले गोटे एक एक लाची एक एक गोटी खेळले एक एक गोटी नाही समजतच नाही काही ना पाच पाच दहा दहा गोटे आम्ही एक गोटी घेतो अशा कधी कधी असं हां आमच्या गावात एक चिडी मुलगा होता चिडी त्याचा जर नंबर आला ना तो असं करायचं सगळ्या गोट्या 20 गोट्यामध्ये एक गोटी ठेवायचं पहिला धावत तो चुकून घ्यायचा त्याची हाईट होती मोठी आणि आमची हाईट त्याच्यामुळे त्याचा हात पण त्याच्या सगळं गोटे खायचे मुलगा आम्हाला नाही खायचे मग लाची एक गोटी राहायची एक आणि मी सुरुवातीच्या खेळामध्ये एक गोटी खायचो जास्त नव्हती एक गोटी जिकायसाठी 2.5 तास आम्ही खेळलो होतो पण 2.5 तास गोटी नाही गेली 2.5 तासानंतर गोटी गेली आणि त्यानंतर आम्ही जेव्हा रोज खेळायचो ना 2 ते 3 वेळा ती एक गोटी जायची वाय वाय परफेक्ट प्रॅक्टिस मेक मॅच परफेक्ट जिम मध्ये लोक एक्सरसाइज करतात तेव्हा जिमच्या इंस्ट्रुमेंट मध्ये काही चेंज नाही होत कुठं होतं बॉडी मध्ये माइंड मध्ये तुमच्या बॉडी मध्ये चेंजेस होतात रिजेक्शन इज नॉट रिजेक्शन रिजेक्शन नाही आहे तुमचा माइंड त्याला रजिस्ट करण्यासाठी ट्रेन होऊ राहिला आहे कितने लोगों समझ में आया जो बोला है मी यस या तो मैं जीतता हूं या मैं सीखता हूं मैं कभी नहीं हारता मालूम है ना मग मला सांगा की तू पुढे रोज नवीन लोकांचा सामना करायचा है तयारी है तयारी रोज नवीन लोकांना प्लान दाखवायचा निसर आपल्याला डाउनलाइनला फोन करून काय होणार नाही आणि जर नवीन द्यायला तुमच्याकडे लोक आहेत त्यांची लिस्ट बनवा त्यांची लिस्ट काढा नाहीच कोणी ना रेल्वे स्टेशनवर जाऊन बस मग प्लॅन दिल्याशिवाय घरी यायचं नाही बस स्टँडवर बस तिथं कोणी भेटलं नाही ना बस स्टँडच्या बाहेर टॉयलेट असतात ना त्याला माझ्या टॉयलेटला जे पैसे मी देतो पण आले भेट मग तो प्लॅन दाखवाय एवढं घाण काम करणार कशा डाऊनच्या लिस्टवर काम करणार सोपं काय डाऊनलाईनच्या लिस्टवर काम करणं का भीक मागत करणं डाऊनलाईनच्या लिस्टवर काम ऍडव्हर्टाईज करणं टेंजर लोकांना शोधणं अरे राजांना नाही होते नेटवर्किंग नेटवर्किंगचा अर्थ काय नेटवर्किंग नेट म्हणजे जाळ वर्किंग म्हणजे त्याच्यासोबत काम म्हणजे यांना जॉईन करायचं यांच्या 100 लोकांना प्लॅन द्यायचा त्याला म्हणतात नेटवर्किंग पण आपण ठेवा काय करतो येस मस्ट ब्रिंक इकडं पाठला आला 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 ही भिकारी आहे भिकारी अवस्था आहे भिकारी 15 वर्षानंतर सुद्धा त्याला कुणीतरी बघावं लागतं हाय काय कुणी प्लॅन हायत ना अशी लोक कोणी कोणी बघितलं तर असे 12 वर्ष 13 वर्ष MLM चं तप तप केलं असतं तर मुक्त झाला असता तप केलं असते तर मुक्त झाला असता अशा लोकांना यायची ना उतरायची चालतं आणि जर शुद्धीवर नाही बोलावता आलं ना कोटात टाकून उतरा आणि जर इंग्लिश नाही चालली तर देशी मारून आणि जर दीक्षेने चालली तर देशी नाही चालली तर पुढलं नाव येत नाही मला काय आणखी ताडी मारून कार्यक्रम करा पण त्याला माडीवर न्यायचं म्हणजे न्यायचं समजलं आया मला वाटत याच्याशिवाय पर्याय नाही करून याच्याशिवाय पर्याय हे याचं काय काम नाही आपल्याला हे
बोनस हे सगळं गिफ्ट आपला कार्यक्रम बायनरिस्ट आहे भांड झाले पाहिजे क्लोजिंग मध्ये तर समजा तुम्ही खरी नेटवर्किंग करताय भांड आपले झालेले बोले लोकेशन झाले चायला मी मनापासून करतो ना काम तुझी बँड वाजली तुझी बाईक उकळून झाली तरी पण तू म्हणतो मला इंटरेस्ट नाही तू फाटके अंडर पॅन्ट घालतो कुत्र्या आणि म्हणतो मला करायचं नाही मला सांग याचे आईबाप नाराज ज्याला डाउनलोड केले ते म्हणतो तुम्ही पप्पा नाहीये बायको म्हणती याला आजचा जन्म आहे याच मित्र म्हणतात हा टोप्या घालणार आहे सगळं म्हणजे ज्याने जन्म दिलाय ते पण म्हणत कुठून आमुषाला माय डोक्यात विचार आला याचा डाउनलोड करायचा आणि तरी हे आपल्यासारखे नेटवर्किंग मार्केटिंगचा लीडर बुकिंग लीडर साला त्याला कुणी भेटत नाही पिवी भेटत म्हणून प्लॅन देत आहे आणि तिथून असं बसतो अशा सापाला काय केलं पाहिजे साप पकडायचा चिमटा असतो माहित तुम्हाला कोणी कोणी बघितलाय असं करायचं असा पकडायचा असा फिरू फिरू आपटायचा मी शारीरिक लढाई नाही म्हणत जीवनी लढाई म्हणतो इथून पुढलं युद्ध तलवारीने आणि बंदुकीने नाही इथून पुढलं युद्ध जीवनी खेळायचंय तुम्हाला सरळ तर तुम्ही विनर होणार आणि सांगितले बुद्ध येऊन त्यांनी सांगून गेले फक्त बोलले आणि जगावर राज्य करून गेले जीजस फक्त बोलले आणि साला सगळ्याच्या हृदयात जागा करून गेले कृष्ण भगवंत फक्त बोलले आणि अर्जुनाने लढाई लागला ज्ञानेश्वर महाराजांनी येऊन काय केलं शब्द वाणी त्यांना आध्यात्मिक ज्ञानाची त्यांनी शेती केली आणि त्या शेतीचं जे धान्य होतं ना ते गोरगरिबात वाटून गेले ते समज माया त्याच्यामुळं महान लोक घडलेली त्यांच्या विचारामुळं लोक आज प्रत्येक जण मंदिराच्या लाईनवर लागू राहिले की नाही लागू राहिले स्पिरिच्युअल जगामध्ये जिंकण्यासाठी फार डेंजरस तपश्चर्या आहे पण मटेरियल जगामध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला फक्त क्लिअरिटी आली पाहिजे क्लिअरिटी प्लस एनर्जी इज इक्वल टू सक्सेस क्लिअरिटी प्लस एनर्जी म्हणजे काय मनामध्ये एकच विचार मनामध्ये काय एकच विचार आणि त्याच्यावरच हॅमरिंग करायचं रिझल्ट येणार म्हणजे राईट ओके नोट मिनिमम 5,000 to 10,000 पीव्ही क्लोजिंग मस्ट इन जनरेशन प्लॅन अँड हाफ पीव्ही ऑर 1 PV क्लोजिंग इन विकली मॅचिंग दोन भंडे त्याच्यात विकली आणि मंथलीचं कॉम्बिनेशन जनरेशन मध्ये किती पीव्ही काढायचे आपल्याला 5,000 कमीत कमी 5,000, 7,000, 10,000 आणि लोकांना जर दोन्ही प्लॅन मध्ये ऍक्टिवेट करायचं असेल तर 6,650 किंवा बायनरीचं जो नवीन प्रोडक्ट येऊ शकते त्याच्या अमाऊंट 6,700, 800, 900 पण असू शकते आणि जो बायनरीचा जो हाफ पीव्हीचा प्लॅन येईल तो अमाऊंट जवळपास 37,000 ते 4,000 मध्ये असू शकते हाफ पीव्ही तर तुम्ही ठरवा तुम्ही एका माणसाला पीव्हीने आणि पीव्हीने दोन्ही पण आणलं तर आठवड्याचा पण चेक आणि महिन्याचं पीव्ही पण आहे म्हणजे 5,000 पीव्हीनी इकडे घेतलं आणि इकडे घेतलं 6,750 ने किती रुपये लागतील किती लागतील 8,000 आणि 6,000 14,000 साडे 14,000 साडे 14,000 तुम्हाला बायनरी 1,000 भेटली आणि जनरेशन मध्ये पीव्हीचे 8,000 रुपयाचे 10% ऍव्हरेज पकडलं 800-900 ते पण भेटले डायरेक्ट दणका 2,000 आहे का तयारी पहिलं ऑप्शन मिनिमम 5,000 पीव्ही आणा दुसरं ऑप्शन सॉरी पहिलं ऑप्शन हे बीव्ही आणि पीव्ही एकत्र आणा 14,500 आणि दुसरं ऑप्शन फक्त किती रुपयाने आणा 5,000 आणि 1,500 पीव्ही आणा आणि तिसरं ऑप्शन 5,000 पीव्ही आणा चौथं ऑप्शन नाही आधीच जर वाटत असं लईच की आता फार गमाळ आहे तर आधीच पण मला वाटतं मिनिमम 5,000 लिमिट ठेवू आपण चालेल आम्ही 2010 जॉईनिंग केलं ना का
तर बायनरी प्लान मध्ये 7500 रुपये जॉइनिंग होती आम्हाला 8500 रुपये चेक घ्यायचा किती मग विचार करा मग आताच्या केसेस मध्ये तुम्ही जर ह्या टेक्निक ने काम केलं बीव्हीपीव्ही हा बीव्हीपीव्ही आणि नंतर पीव्ही ह्या टेक्निक ने करा कारण की बायनरी मध्ये जो माणूस स्टॉप अप होणार तो लाइफ लॉन्ग साठी ऍक्टिवेट होईल का नाही होईल क्लोजिंग करून करायची आहे तर 1000 पीव्ही साठी केली काय किंवा 5000 रुपये साठी केली काय आणि 15-20000 रुपये साठी केली काय इक्वलस नॉलेज लागतं या नाही तुम्हाला किती लोकांना ऍग्री पैसा किती पण असो क्लोजिंग महत्त्वाची करतल मग इथून पुढे टेक्निक आलं बीव्ही आणि पीव्ही दोन्ही पण इन्कम वीकली प्लस मंथली बडा इन्कम एक फक्त मंथली इन्कम बडा करायचं म्हणून वीकली पण जोर लावायचा वीकली पण चेक घ्यायचा तर ह्या टेक्निकने आपलं काम करावं लागतं ओके चलो नेक्स्ट फॉर बिकम अ सिल्वर डायरेक्टर तर सिल्वर डायरेक्टर 500 पीव्हीने केलं तर किती लोक लागतील हो करायचे का मग आणि साबणाने केलं तर साबणाने केलं तर 1000 पीव्हीने केलं तर 800 लोक 2500 पीव्हीने केलं तर 32 लोक आणि 5000 पीव्हीने केलं तर 10000 पीव्हीने केलं तर किती लोक 8 लोक आणि 20000 रंग केलं तर आणि एकाचे 10000 घेतले तर सगळे ऑप्शन तुमच्याकडे काही रिटेलर असतं तर रिटेलिंग करत बस येणाऱ्या काळात तर मग मला सांगायचं सगळ्यात भारी ऑप्शन कोणतं वाटते नवीन मग तिला माहिती असतं का जरी तो म्हणला फ्री जॉईनिंग आहे ही जॉईनिंग आहे माझा आमच्या सिस्टमचा रूल आहे असतो आमचा रूल आहे मी तेवढ्याने चालू आहे तुम्ही तेवढ्याने या तुमच्या टीम मध्ये पण आपण तेवढ्याने जाणू म्हणजे आपला कमी पेअर मध्ये एक मोठं इन्कम जनरेट करू आणि 1000-2000 आणि 3000 जर जॉईनिंग झाला तर सिरियसली काम करत का कस्टमर सिरियसली काम करतो का किती लोकांना अनुभव आला ऑफर घेतो तर गोंबत घरी बसतात आणि प्रोडक्ट कम्पेअर करत बसतात कस्टमर माणसाला किती भारी प्रोडक्ट द्या तो निगेटिव्हच बोलणार आहे अग्री तुम्ही याला काही लोक किती लोकांना अनुभव आलाय कस्टमरला डोकं खातात आणि किती लोकांना अनुभव आलाय डिस्ट्रीब्युटरला किती प्रॉब्लेम आले तरी पॉझिटिव्ह बोलत किती अडचण येऊन द्या तो काय बोलणार आणि कस्टमरला किती चांगलं द्या ते काय बोलल खरं की त्याची इच्छा असते मार्केटमध्ये म्हणून मला वाटतं बिझनेस अँगलने आपल्याला लोकांना घ्यायची किती निघालायचे मग गेलो डोक्यात जाणार आणि ह्या 3 प्लान रोज डोक्यात टाका एनी हाऊ कंडिशन डुप्लिकेशन करून घ्यायची जबाबदारी मेन सगळ्या लीडर्स रोज चेक करायचं रोज रिपोर्टिंग काय करू तो जर म्हणला ना मीटिंग केली इकडं कर तो म्हणला पब्लिसिटी केली इकडं तो म्हणला प्रोडक्ट दिलं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला बादलो वय मेन काम केलं का 3 लोकांचं ते गोमटे काही पण आणि बरं का काही पण यांना विचार आज काय केलं सर बोल शेटिंग केली सर मीटिंग केली सर आफ्टर जर्नी कशी केली तू ऑफिसला गेलो तू प्रोडक्ट दिलं तू जे यायचं येणं तुझे जे मेन करायचं दिलं सोडून आणि तू काय हे सांगत बस रिझल्ट नाही ना असं रोज काम करतो ज्या व्यक्तीला सकाळी उठून काय करायचं कळत नाही ना सर त्या व्यक्ती आहे ना त्याच्या टीमची बर्बादी करणार त्याच्या परिवाराची बर्बादी करणार म्हणजे आज रात कोई आजही पता हे ट्रेनिंगचं प्लॅनिंग कधी म्हणून झालं असं वाटतं तुम्हाला तर 2-3 महिने सोडा पण डेट जी आज जिथं ट्रेनिंग आहे 4-5 दिवस आधी तर फिक्स झाला असेल का नसेल झाला असेल का नसेल मग तुम्हाला उद्या काय करायचं ना आजच फिक्स पाहिजे तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन कामं केली पाहिजे कधी कुणी पण सर फोन करा बरं का आपल्या गरज लागली तर सर कोणी मॅडम कोणी असेल तर प्लॅन दाखवायला सांगा बरं का मी 24 तास सपोर्ट करेन लोकांच्या हातात बंदूक देऊ राहिलाय आणि योगा म्हणतो मी बसतो बाईकच गप्पी घेत बघा आता सगळी जण हरतो बरं का आता काही लई अशी काही वेगळी गोष्ट आहे